भाऊ भैया लगेच निघून आला तिथून. मग काय तिकडे तुम्ही आजचं कौतुक ऐकत बसायला पाहिजे होतं का? तुम्ही गात बसाल आजच्या कौतुकाचे पवाडे, आम्ही बसतो टाळ्या वाजवत तिथं. भैया त्याला संधी मिळाली तर त्यानं केलं सोनं. अरे माझ्या सोन्या, त्याला जी काय संधी पाहिजे, जी काय संधीचं सोनं करायचं ती कर की म्हणाव, पण आमच्या करिअरच्या कशाला 12 वाजवतोय म्हणाव. त्या दिवशी पण पाटील साहेब आले होते, लिंबूर मोर करत होता त्यांच्या. त्याला सगळ्यांपासून लांब ठेवायला पाहिजे. पण भैया आज आहे कुठे इथं? अरे पण हित नसलं तरी मधी मधी ना खूप झाले येतोस ना. आणि तो राहुल्या सगळ्या पोरांना गोळा करून परत परत जिलेबी वाटत होता. त्याने काय होणार आहे आता? अहो भैया सगळी पोरं इन्स्पायर झालेत, नुसतं आर्मीत जायचंय आर्मीत जायचंय असं करत असतात. सगळीच जर का आर्मीत गेली ना तर आमच्या माग रॅलीत कोण येणार आहे? आम्ही आहे की भैया. अरे तुमच्या एकट्या दुकट्याचा काय उपयोग आहे? आज भर ग्रामसभेत शीतल काय बोलली बघितलं ना, त्या पोरांसाठी काहीतरी करू. मला तर वाटतं त्या दोघांचाच काहीतरी प्लॅन आहे. तुमच्या वेळ डाव करतात. मला बी असंच वाटतंय. हे बी असू शकतं भैया, कशावरून उद्या ह्यांनीच बनवलेली आर्मी आपल्यावर अटॅक करणार नाही. भैया मग तर आपण मिळलोच की. ए गोटे, आम्ही इथं का ऑफिसमध्ये गोटे खेळत बसतो असं वाटतं का तुला? हा तू कशाला घाबरतो? आम्ही आहे ना. त्या पोरांना उद्याच्या उद्या सांगायचं, भेटेनो उद्यापासून जर का पळायला गेला तर खुब्यात ना पाय काढी ना. हा मग चालायचं तर सोड, रांगायचं पण अवघड होतंय का नाही बघ त्यांचं. त्या शीतलचा पण असाच बंदोबस्त करायचा. त्या पोरांना आर्मीत भरती करायची लई मोठी जबाबदारी घेतली ना तिनं. ठीक आहे कर म्हणाव पूर्ण, बघू काय करती ती. त्या राहुलेचं पण काहीतरी केलं पाहिजे भैया, नुसतं तोंडाला आहे ना हलगी बांधल्यावानी बडवत असते. अव लई चुरचुर वाढली त्याची. नाही भैया, आधी मुळाव गाव घाल शीतलचं बघू. ते रावले ते काय करणार आहे आपल्याला तेव्हा? डेले काहीतरी चांगली आयडिया काढा. नाही ते पोरांना घेऊन पळायला जाते ना, त्या पोरांच्या घरातल्यांनी तिला दारात पण उभी नाही केली पाहिजे. मग बघू काय सांगते आजाला फोन करून. आमच्याशी पंगा गावात दंगा. बोलकी का? अरे वा हाय का ये का नसल का झालं? नाही म्हणलं ती कोण आहे ना तुमची, ती तिच्यावर बोलत बसलाय का काय? अच्छा ती वय हाय की. तू ओळखलंस का तिला? ती कोण आहे? मी कोणाला सांगतो ती? कोण का असना, मला काय करायचं? नक्की नक्की आधीपासून तुमची माशुक होतीच, आता अजून कोण तर असेल? सजनी. सजनी वय हाय हाय सजनी साई ती. खरं तर मी तुला सांगणार होतो सगळं आज, पण आता राहू दे. राहू दे, नक्की राहू दे ना. इथंच आहे ते? तिथंच आहे वे. मग मला कशाला फोन केलाय? सांगा की तिला सगळं. तिला सांगणार मी सगळं, तिला मी रिपोर्टिंग करतो ना असं समज. सगळं मिशन मी तिला सांगणार आहे, कसं झालं काय झालं सगळं सगळं तिला सांगा. मी काय विचारलं तरी एका शब्दाने काय बोलत नाही माणूस. काय झालं कसं झालं ते मला सोडून अख्ख्या दुनियेला सांग. आता माझ्यासाठी माझी सजनीच अख्खी दुनिया झाली, आणि विशेष म्हणजे ही सजनी बडबड करून डोकं आंबवत नाही. अजून काय का बोलायला? जाऊ दे, अजून बरंच काय पण तुला नाही सांगत. बरं शीतले,
आपलं मिशनचं कुठवर आलंय? चाललंय चाललंय, रोज येतात पोरं. हा चितले, असंच रिपोर्टिंग करत जा. रावळला तुला करायला सांगत जा. हाय, रोज सकाळी रावळ्याला उठवून लावते मी आणि प्रॅक्टिस झाली की तो मला सांगतो डेली. काय बी झालं तरीही मिशन थांबणं नाही पाहिजे आणि सगळी पोरं आर्मीत भरती झाली पाहिजेत. खरं तर अजून अवघड आहे म्हणा, पण तू आणि रावल्या असल्यावर काय टेन्शन नाही मला. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे मिशन मी थांबू देणार नाही. नीलम काय ग? अक्का, अहो मी आपली सवयीप्रमाणे तुळशीजवळ अगरबत्ती लावायला आले आणि तुळसच नाही की हो वय की ग. बरी आठवण करून दिलीस बघ, आपण आता इथं तुळस लावूयात. ज्या घरात तुळस नाही त्या घराला काही शोभा नाही बाई. अक्का पण आपलं घर. वहिनी कशाला काढताय सगळं? आता हेच आपलं घर म्हणायचं आणि करायचं सगळं. वय जुन्या घरात ना आता तूच इथे तुळस आणून लाव. उषा इधर. चार दिवसानंतर लागेल तसं आणखी नाम, आत्ताच काय असेल ती भागव. बर भागलियात. इकडे बघ. अग असं काय करतीस? जातील, हे बिझनेस जातील. असं कवा दुसऱ्याच्या दुकानात सामान आणायला लागलं होतं का? आज काय पाप केलं होतं म्हणून हे दिस बघायला लागतात आपल्याला. अग असं का बोलतीस? अहो सुखा समाधानात नाणार घर होतं माझं, कधी बी कशाची वानवा नव्हती आणि आता ही येळ आली. अग सुख समाधान आपल्या मान्यवर असते, या घरात पण आपण सुखाने राहू. अहो पण वहिनी नाना म्हणतात ते बरोबर, हे दिवस बी जात्याल. अग तो वर बसलाय, वरन बघतोय समज, तो करेल सगळं नीट. अहो पण एवढं होत होत तवा कुठं होता जीव? अग त्या वेळेला ते आपली परीक्षा बघत असेल. अहो पण तुम्हाला बी नमस्कार नाना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सगळं ठीक चाललंय ना? ठीक आहे समज. काय तुमचं एवढं मोठं घर गेलं, गावात पण सगळीकडे तीच चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलं आपल्या माणसाची आपण जाऊन चौकशी करून यावी म्हणून इकडे चक्कर टाकली. ओय वय हाय समज नीट. हा पण मानवले म्हणायचं सगळ्यांना, मी टॅलेंटला काल तेच म्हणत होतो, एवढ्या चांगल्या घरात राहायची सवय, आज ही काय वेळ आली ह्यांच्यावर. त्याला काय ही येळ बी जाईल की. बर नाना, तुम्हाला काय हेल्प लागली तर मला सांगा, फक्त आवाज द्या, पळतील मी. हा आता ह्याच्या आधी आपल्यात जे काय झालं ते सगळं विसरून जावा, म्हणजे शीतल सोबत आमचं लग्न मोडलेलं असेल किंवा सगळ्या गावासमोर शीतलनं आमचा अपमान केला असेल, काय मनात ठेवू नका. हा आणि आता इतकं सगळं आम्ही करून पण झाला प्रकार आम्ही मनाला लावून घेतला नाही, कराग धरला नाही. तुम्ही जे काय असेल ना निसंच टॅलेंट काय रे ते? निसंकोच. हा निसंकोचपणे आम्हाला सांगा. हा सांगतो.
ना ना फार राया गेल्यासारखी वाटते बरं का घराची. आणि नानांना असं बघायची सवय नाही ना आपल्याला. मी काय म्हणतोय नाना, म्हणजे बघा बरं का, मी बघू का तुमच्यासाठी एखादं घर. एक मिनिट भैया, तुम्ही दुसरं घर बघाल पण त्याचं भाडं ते परवडायला पाहिजे ना यांना. काय पण कसं बोलतो रे टॅलेंट, हे आपली माणसे आपण देऊ भाडं, काय बोलतो. अरे हाय हे घर उत्तमच आहे की नाही तुमच्याकडे बघून तसं काय वाट नाही हो. नाही नाही तसं काय नाही. काय ते आमच्या रानातल्या शेडवर राहिला हा, तिथलं गडीबी बाहेर काढतो, काय भाडं बिडं देऊ नका. आणि आपल्या माणसाकडनं कसलं भाडं घ्यायचंय हो, काय लागलं तर आम्हाला सांगा, 24/7 आम्ही अवेलेबल आहे. हा येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला टॅलेंट राव. भैयाची तर ना तू तुम्ही पण ना ना एवढं खिचवत होता त्यो, बोलायचं नाही मी त्याला. अरे मग आपल्यात आणि भैयाचा काय फरक राहिला. भैयाची तर ना एक दिवस जिरवणारच आहे मी, आपला हात दगडाखाली अडकला म्हणून त्याची काय बी गरज नाही. आपण आपलं काम करत राहायचं. कसं काम करत राहायचं नाना, मला तर काय करायचं काय कळत नाही. थांब करू आपण काहीतरी. दिवस दिवस नुसतं बसून बसून माझं डोकं चालायचं बंद झालंय. अरे आपणच असा धीर सोडला ते घरातल्या बायकांनी कुणाकडे बघायचं. आणि हे बघ भैया आणि त्याच्यासारख्या माणसांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर आपलं घर कसं उभं राहायचं रे. आपण शांतपणे विचार करू. कसं आहे आबा, आपण जरा शांतपणे विचार केला पाहिजे. नाही ऐकायला काय सगळं चांगलंच वाटतंय हो, पण जरा प्रॅक्टिकली पण विचार केला पाहिजे ना. काय साहेब म्हणतात त्यातच ते. हा आणि ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, खर तर युवक संघटन आणि असल्या गोष्टीत भैयांचा एक्सपिरियन्स दांडगाय. पण म्हणून भैया बोललेत का कधी या आर्मीत भरती व्हा म्हणून. तसं नाही भैया, पण मलाच आता आर्मीची आवड काय सगळ्यांनाच असते. बॉर्डर पिक्चर काय सगळ्यांनाच आवडतो, मी 50 वेळा बघितलाय. म्हणून आता सगळ्यांनीच बॉर्डर वर गेल्यावर इथलं रक्षण कोण करणार आणि कशाच करणार. आम्ही असं म्हटलं तर कसं होणार, दुसऱ्या नोकऱ्या कुठं आहेत हो. शेती करावी म्हटलं तर शेती बी जास्त नाही, सगळ्यांनी शेती करून कसं होणार. हाव मग आम्ही कशाला आहे, आम्ही नोकरीला लावू कुठं तरी. ते कॉम्प्युटर त्याच्यामध्ये आता कितीतरी जॉब आहेत भैया, आयटी मध्ये. हा दॅट इज दॅट. अहो भैया पण माझं ते शिक्षणच नाही झालेलं. बर अरे पण तिकडे दुसरे पण नोकर आहेतच की, नाहीतर मग आपण काय करू शिरवळच्या MIDC मध्ये बघू. मी तिथे ट्राय केला होता पण काय होईना. अरे मग आम्हाला येऊन भेटायचं, मिळेल ना कधीतरी नोकरी. कसं आहे आबा, ही आपली पोरं पाळायला जातात, भरतीची तयारी करतात, पण ह्यांना पाळायला जा म्हणून जे सांगणारे लोक आहेत त्यांच्या घरातलं कोण देत आहे का. म्हणजे घ्या बर. अशा त्या शीतलचा भाऊ येतो खरं. नाही घ्या, तो जातो रोज न चुकता कॉलेजला आणि आपली पोरं जातात पळायला. भैया म्हणतात ते हे खरंय, ही गोष्ट लक्षातच आली होती भैया माझ्या. तसं नाही भैया, पण आम्हालाच खरं तर लई मजा येत. आशिष मित्रा कसं आहे, आवड आणि काम याचा आपण नीट विचार केला पाहिजे. कसं आहे आबा, आपल्या पोरांनी बॉर्डरवर जायचं आणि ह्यांच्या पोरांनी शिकून नोकऱ्या करायच्या, हे असं आहे बघा. होय होय भाया साहेब म्हणतात तसंच करून बघू आपण. आवा आबा बघू कशाला, त्याला आजच्याच ऑफिसला पाठवा, आम्ही त्याच्या जॉबचं बघतो.
जॉब तर डन करून टाकू याच्या. भैया पण असा जॉब. अरे बाबा घर बसल्या नोकरी मिळते तुला, कशाला नाट लावतोयस? आबा एक तर तुम्हाला तेवढं कळलंय बघा. बर येऊ का आम्ही? काय गावात अजून दोन चार ठिकाणी जायचंय, अदरवाईज लोक माइंड डायव्हर करतील. भैया डायव्हर नाही डायव्हर्ट. हा दॅट इज दॅट. बर येऊ का? आओ भैया साहेब तर नाश्ता करून गेला असता म्हणजे. एकदा आशीचं नोकरीचं डन होऊ द्या, जेवायलाच येतो मग. बर बर येऊ का? मिसेस फौजी आता बघतोच कशी पोरं येतात तुमच्या मोहिमेला. किती चांगले आहेत ना भैया साहेब. अगं भैया साहेब देव माणूस आहे. राहुल्या तुला सांगितलं होतं ना कशाला येतोय रोज. अगं मला काय तुलाच फक्त रिपोर्टिंग करायचं नसतंय काय? म्हणजे म्हणजे हा तू कॉलेजला जातीस का नाही हे मला आजच्याला रिपोर्टिंग करायचं असतो. वय लई आलाय मोठा रिपोर्टिंग करणारा. आधी दिलेलं काम नीट कर. मी करतच असतो. माझ्या कटिंग वर्णन कामावरनं काय बोलायचं नाही काय? केला असतस ना तर मी बोलले नसते. करतेच की मी. बघ आज मी प्रॅक्टिसला बी गेलो होतो, पुन्हा चार पोरं आली नव्हती त्यातली. का? आय डोंट नो. काय? NO W NO. मला जाऊन भेटायला लागल त्यांना. मला पण तसंच वाटतंय. मी एक काम करते, आज कॉलेज झालं ना की जाऊन भेटून येते. ये तू जाऊन, तू काय टेन्शन घेऊ नको मी असताना. मी काय भेटतोय काय कोणाच्या बाप्पाला? करू आपण. आता तुला काय झालंय अचानक? चला बाई उशीर होतोय लेक्चरला. तुम्ही वा पुढ, मी आलेच झेरॉक्स काढून येते. कसलं झेरॉक्स काढायचं आहे? माझ्या कवितेची. कवितेच का? कुणाला तरी द्यायची. मग लिहिल्यालाच द्याच ना. झेरॉक्स कशाला, त्याला लिहिल्याला पण आवडेल. त्याला लिहिलेलीच देणार आहे. मला ठेवेन झेरॉक्स. त्याला हुही. आमच्या शब्दाला काही किंमतच नाही ना. रोज बोंबलत फिरायला पाहिजे नुसतं. म्हस कशी दावणीला बांधत्यात तशी हिला बांधायला पाहिजे तर वटणीवर येईल. कॉलेजच्या नावाखाली कुठं बोंबलत जाती काय माहिती. बर जाती म्हणायची तर काय आमची बी जात नाही. खेळायच्या टायमाला तेवढी येते बरोबर घरला. येऊ तेच आज. नाही हितच फैलावर घेतली का नाही तिला तर नावाची पुष्पा नाही. पहिलं कॉलेज बंद करते तिचं. आमच्या ह्यांनालाही पुळक आहे ना. शिक दे शिक दे. उद्या ह्यांनाच भिकला लावल ना तवा अक्कल येईल. शिक दे म्हणा. ओ फेडरेशन अध्यक्ष, असं उमरत काय बसलं? घर ढासळतय म्हणून चौकट धरून बसली. अग बाई खरं की काय? डोमलाच खरं. वाट बघत बसली. कोणाची वाट बघत बसलाय? माझ्या लाडक्या सुनची. शीतलीची? होय तिचीच. का कुठं दिसली का काय? तुमच्या सुनबाई त्या भगवान पाटलांच्या घरी बसलेत. बसली का? रोज कुणाच्या तर जाऊन बसायला पाहिजे तिला. आता येतच बघितलं मी. काम धंदा सोडून नुसत्या का पाहायला पाहिजे तिला. आहो पण असं उमरत का वाट बघत बसलाय? का तू कुठं चुली पडत बसतीस? नाही नाही तसं नाही. मग आहो म्हटलं काय अर्जंट होत का काय? का जाऊन निरोप देतीस? नाही जाते मी, लय काम आहेत मला. जा की मग कशाला थांबलीस? काय बाई करायचं हिला? निर्लज्जपणाची हद्दच झाली म्हणायची की.
काय दुसऱ्यांचं हुमर झिजवायची गरज आहे काहीला? नाही, ही अशी नाही ऐकायची. काहीतरी जालिम उपाय केला पाहिजे हिच्यावर.